नायगाव विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असतानाच नायगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर माधव विभूते यांना वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात तथा नायगाव विधानसभेत हे सर्वदूर परिचित आहे तसे पाहता उमरी या ठिकाणी श्रीरोग तज्ज्ञ परी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर माधव विभूते हे उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि समाजसेवेची आवड असणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला असून ते ओबीसी समाज प्रवर्गामध्ये मोडतात त्यांना तरुण वयापासूनच समाजसेवेची आवड असून गोरगरीब विद्यार्थ्यांची कामे करणे सामाजिक चळवळीत सक्रिय राहणे हे त्यांचे गुणवैशिष्ट्य आहे त्यांच्या या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना उमेदवारी बहाल केली आहे आणि नायगाव तालुक्यातील मौजे छत्री शेळगाव या ठिकाणी जनसंपर्क सभेला गावातील महिला पुरुष उपस्थिती दिली आणि विश्वास दिलाय की मतदारसंघातील मागील पंचवीस वर्षांपासून राजकीय घराणेशाही संपवण्यासाठी अबकी बार विभूते सरकारचे नारे देत समर्थन दिले आहे मतदारसंघातील लोकांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता नायगाव विधानसभा मतदारसंघात त्यांचा निश्चितच विजय होईल असे तीनही तालुक्यातून अनुभवी व्यक्तींनी बोलून दाखवले आहे माणुसकीचे भांडवल गोर कैवारी देव माणूस म्हणजे हे निश्चितच निवडून येतील असे जनतेकडून बोलले जात आहे एक सर्वसामान्य जनतेला उच्च शिक्षित उमेदवार नायगाव विधानसभा मतदारसंघाला मिळालाय त्यामुळे त्यांचा विजय निश्चितच होईल असे तीनही तालुक्यातून जनतेकडून बोलले जात आहे संभाजीराव विभूते मुक्काम पोस्ट गोर्टा तालुका उमरी जिल्हा नांदेड इथून असून माझं शिक्षण एम बी बी एस डी जी ओ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून झालेलं आहे मला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या माझ्यावर आणि आमच्या सगळ्या समाजावर विश्वास ठेवून मला वंचितकडूनची उमेदवारी माझी गुरुवारी संध्याकाळी दहा वाजता मला डिक्लेअर केली आणि आज मी या काल मी नांदेड आणि उमरी शहरामध्ये होतो आणि आज मी नायगाव शहरामध्ये आलो या ठिकाणचं नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी आ नुकतंच या ठिकाणी आलेलो आहोत मार माझ्यासोबत माझे सर्व या वंचित तालुका अध्यक्ष साहेबराव कोपरेकर भाऊ सोबत त्यांची सर्व टीम आमची सगळी टीम सोबतच माझी सर्व टीम कार्यकर्ते आमचे तर कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा माझी की म्हणायला काही हरकत नाही कार्यकर्ता हा शब्द मला योग्य वाटत नाही की मी म्हणतो आमची सर्व यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे आज आम्ही दिनांक अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता या ठिकाणी आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत वंचिततर्फे आणि मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की एस सी एस टी आणि ओ बी सी या सगळ्या लोकांना मी आव्हान करतो की आपल्या प्रवर्गातून सोबतच बहुजनांचा पण आव्हान करतो की आपल्या प्रवर्गातून या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज करणार दाखल करणार असून आपण सर्वांनी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयाच्या पुढे यावं अकरा वाजता आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन टी पी न्यूज मराठी नांदेड